झालेल्या शाळा बऱ्याच दिवसानंतर आता पुन्हा उघडल्या आहेत, त्यामुळे उन्हाळ्यात देखील शाळा सुरू ठेवल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जातोय. कोरोनामुळे 23 महिन्यात जवळपास 600 दिवस शाळा बंदच राहिल्या. राज्यातील 2,13,00,000 विद्यार्थ्यांपैकी 80 लाखांहून अधिक मुलांना अँड्रॉइड मोबाईल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण घेता आलेलं नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटली असून शिक्षणाची गोडी देखील कमी झाली आहे. आता शाळा सुरू होऊन बहुतेक विद्यार्थी शाळेला येत असल्याची स्थिती आहे. ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू ठेवण्यासंबंधीचा निर्णय शालेय शिक्षण विभाग घेऊ शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यात 5 मार्च 2020 कोरोनाचा शिरकाव झाला आणि शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसांसाठी 7वीपासूनचे वर्ग ऑफलाईन सुरू झाले. काही दिवसातच दुसरी लाट सुरू झाली आणि पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. दुसरी लाट ओसरल्यानंतर 8वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले, मात्र 1 ते 7वीचे वर्ग उघडलेच नाहीत. तिसरी लाट सौम्य असल्यानं 1 फेब्रुवारीपासून 1वीपासूनच्या सर्व शाळा उघडल्या. तरीही शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पूर्वपदावर आणून त्यांच्यात पुन्हा शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी उपचारात्मक अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याचा कृती आराखडा तयार केला जाईल. 2 मे ते 13 जून या काळात शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांमध्येही काही तासांसाठी शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शनिवारी आणि रविवारी देखील शाळा सुरू ठेवाव्यात असं आवाहन केलं होतं आणि त्यादृष्टीनं अंमलबजावणी केली जाणार आहे. तत्पूर्वी शिक्षक संघटना शिक्षक आमदारांशी चर्चा केली जाईल असं देखील सूत्रांच्या वतीनं सांगण्यात आलंय.